तुझ्या सासूला अटक झाली म्हणजे प्रकरण अजून संपलेलं नाहीये, अजून बऱ्याच चौकशा बाकी आहेत. तू इथे निघून ये बघू. जाताना मी विमानानेच जाणार आहे, तेही सत्यनारायणाला बसलेल्या जोड्यासारखं. कुठेही जाणार नाहीस तू, मी जाऊ देणार नाही. परिस्थितीमुळे मी माझ्या गणरायाची सेवा करण्यास असमर्थ आहे. त्याची सेवा करा, तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. असा कोणीतरी अनोळखी माणसाने आणलेल्या गणपतीची तर आपण नाही पूजा करू शकत. ही गणपतीची मूर्ती कोपऱ्यावर गणपतीचं देऊळ आहे ना, तिथे ठेवणे. गण्या, अरे नको टेन्शन घेऊ. आता जानकी गेली ना आत्या बरोबर, हा उठ उठ, ती कन्व्हिन्स करेल तिला बरोबर. काही काळजी करू नकोस तू. आता प्लॅनिंग काय करायचं ते सांग मला. पण वामन दादा, तुम्हाला वाटतं की जानकी ताई आत्याबाईंना पटवेन म्हणून? अरे 100%. नाही का तर माझ्याकडे पण 100 आयडिया आहेत डेकोरेशन करायच्या. 100? बरायस ना तू, आयुष्यभराचं डेकोरेशन आजच करून घ्यायचंय की काय? अहो तसं नाही वामन दादा, बोलायची पद्धत असते ना. कथड्या, तू शिकवतोस मला हे? हा मग सांग, काय काय आयडिया तुझ्या डोक्यात डेकोरेशनच्या? मग डेकोरेशनला लागणारं सगळं साहित्यापासून सुरुवात करू की डेकोरेशनच्या थीम? डेकोरेशनची थीम? बरायस ना रे बाबा हे. अरे आपल्याकडे डेकोरेशन करायला फक्त आजची रात्र आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे इन्स्टंट आयडिया आहे, एका तासात सगळं तयार होईल. फर्स्ट क्लास. तू तयारीला ला, मी पण तयार होऊन येतो, लगेच तुला मदत करतो. ओके चला, काळजी करू नको रे. हे काय, आपल्या घरात गणपती कधीपासून बसवायला लागलो आपण? हो भाऊजी, कोणीतरी ही मूर्ती आपल्या गेटवर सोडून गेलं होतं. सोबत एक चिठ्ठी पण होती, त्यात लिहिलं होतं की परिस्थितीमुळे मी गणपती बसवू शकत नाहीये, तुम्ही बसवा, तो तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. आता काय करायचं? तुम्हाला हवं ते करा. गण्या, आत्याबाई काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या यांना विचारून सांगते, पण हे म्हणतील. हो वामन दादा कुठे? ते आत्ताच तयारीला गेलेत. तू यायच्या आधी आम्ही सगळं ठरवून ठेवलंय, काय करायचंय कसं करायचंय सगळं ठरलंय. काय गणेश शेठ, काय ठरवलंय? काय नाही, ते गणपतीच. अरे वा, या वर्षीपासून आपल्या घरामध्ये गणपती बसतायत. वाकणीस काका, मला सांगा तुम्ही काय काय कामं करणार, म्हणजे सजावट काय करणार, आम्हाला कशी मदत करणार सांगा. तुम्ही तुमच्या डोक्यातल्या फक्त कल्पना सांगा मला, त्या कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवायच्या ते मी बघतो. काही काळजी करू नका. हा पण फक्त एक गोष्ट मला जमणार नाही, तेवढं तुम्ही बघा. कोणती? मोदक. त्याची तुम्ही काळजी करू नका, बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना पूर्ण इतके मोदक मी तयार करेन. गणे, तू काय काय करणार आहे सांग ना. मी आणि वामन दादा सगळं डेकोरेशनचं करणार आहे. मी वामन दादांना आयडिया पण दिली आहे. नरसिंहा, मला थोडं तुझ्याशी बोलायचंय. मला नाही वाटत आत्याबाई, आपल्यात काही बोलण्यासारखं आता उरलंय. मला तुझ्याशी एवढंच बोलायचंय की या वर्षी आपल्या घरात गणपती बसवावा असं वाटतंय.
हे तुला माझ्याशी बोलावंस वाटलं यातच मी भरून पावलो. योगायोग असा आहे की आपल्या घरात गणपती बसवावा, कारण कुणीतरी आपल्या दाराशी गणपतीची मूर्ती ठेवून गेलाय. बाई, आपल्या बाबतीत बरेच योगायोग घडतायत असं नाही वाटत तुला? एके दिवशी आपल्या दारात गणपतीची मूर्ती प्रकट होते, त्याच पद्धतीनं एके दिवशी राधिकाचा नवरा प्रकट होतो. तुला माझ्याशी जे काय बोलायचंय ना ते सरळ बोल, ओढ्यात नको. आणि राधिकाचा नवरा आणि गणपती यांची तुलना नको करूस. नाही नाही, त्याची तुलना गणपतीशी करतच नाहीये. रातेबाई, तुला नाही वाटत हा दुसरा योगायोग कोणीतरी घडवून आणलाय असं? मी तुझ्याशी जे काही बोलायला आली आहे ना त्या विषयावर माझ्याशी बोल, उगास फाटे फोडू नकोस. ठीक आहे, बोल, तुला जे काय बोलायचंय ते बोल. हेच की या वर्षी आपल्या घरी गणपती बसवावा. घरातल्या सगळ्यांची अशी इच्छा असेल तर मी नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. गणपतीची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा तुलाच करायची. ठीक आहे, गणपती बाप्पांच्या येण्यामुळे जर आपल्या घरात सुख समाधान येणार असेल तर मला नक्कीच आवडेल. गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे आपल्या घरात जी अतिशहाणी माणसं आहेत त्यांना बुद्धी मिळो हीच इच्छा. गणपतीच्या आगमनानं तुला बुद्धी मिळो हीच प्रार्थना. वाकनीस काका, बाकी सगळी तयारी झाली आहे, आता गुरुजी आले म्हणजे पूजा सुरू करतायत. होय वनी साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, अर्ध्या तासामध्ये गुरुजींना घेऊन येतो मी. आलोच. अगं भाई जानकी, कुणी कधी केलंय सगळं? छान झालंय ना? फारच सुंदर झालंय. अगं पण केलं कुणी आहे सगळं? अहो काल रात्रीच वामन दादा आणि वाकनीस काका दादरला गेले होते सगळं सामान आणायला, मग आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून सजवलं. वा वा, फारच छान झालंय ग. अगदी खरंच खूप बरं वाटलं बघ बघून. वा वामन, छान छान सुंदर केलंय अगदी तुम्ही. अगं मी एकट्याने नाही, सगळ्यांनीच केलंय. गणाला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. जानकी, गुरुजींचं काय, ते कधी येणार आहेत? हा वाकनीस काका गेले त्यांना आणायला, अर्धा तासात पोहोचते. गुड. ते काय, आपण गणपती बसवणार आहोत? घ्या, झोपेत ना जागे घ्या आधी, पटकन आवरून ये जा. मला कोणीच का नाही सांगितलं? मी काही नकार देणार नव्हते गणपती बसवायला. अगं असं काही नाही आहे, काल रात्रीच ठरलं. मग मी आणि वाकनीस गेलो, सगळं सामान आणलं, आता घरी आलो तेव्हा तू झोपली होतीस, तेव्हा का तुला उठवून सांगणार होतो का सगळं? तुम्ही नेहमी असंच करता, मला कधीच कोणी काही सांगत. अहिल्या उगीच भुणभुण करू नकोस, लवकर आवरून ये बरं, आम्ही कोणी पळून जात नाही आहोत इथं. माझं आवरून झाल्याशिवाय पूजेला सुरुवात करायची नाही. अगं नाही करत बाई, जा लवकर ये, एवढ्या वेळात आवरून आली असतीस तू. जा जा लवकर ये, जा. काय सारखं करता. वा वाकनीस, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, इतक्या कमी अवधीत छान तयारी केली तुम्ही गणपती बाप्पाची. सगळी बाप्पाची कृपा. चला, या निमित्ताने का होईना तुमच्या हे लक्षात आलं की मी अगदीच बिनकामाचं नाहीये. अरे वा वाकनीस, या घरातल्या बायकांबरोबर राहून छान टोमणे मारायला शिकलायत तुम्ही. साहेब मी काय टोमणं मारणार तुम्हाला? पण चान्स मिळाला की सोडत नाही. बरं साहेब मी निघू, बरीच काम आहेत मला. मी तुम्हाला नवी मुंबईतल्या बिल्डर्सची लिस्ट काढायला सांगितली होती, काय झालं त्याचं? साहेब हा 1.5 दिवसाचा सोहळा संपला की आपण सविस्तर बोलूया, सगळी माहिती गोळा केली आहे मी. येतो. ठीक आहे, या. चला
चला चला वाकनीस चला दादा चल ना लवकर आता खाली थांबलेत सगळे. अरे ते गुरुजी आहेत आता जवळजवळ गणपतीशी भांडतील. चल चल रामन. हा मला सांग चिठ्ठी कोणी लिहिली. कसली चिठ्ठी रामन? लहानपणापासून माझं बोट धरून मोठा झालायस, माझ्याशी खोटं बोलू नकोस. बर तुझ्यापासून काय लपवायचं? मीच लिहिली चिठ्ठी. मला माहित होत मी हे असं काहीतरी केल्याशिवाय आत्या ऐकायची नाही. शेवटी लहानपणापासूनची तुझी इच्छा तू पूर्ण केलीस तर. माझी इच्छा तुझीही असायचीच दादा, फक्त मोठेपणाचा आव आणून तू आत्याच्या होकारात हो मिळवायचास इतकंच. काही कावे ना ते गणपती बाप्पा आले ना आपल्या घरात बरं झालं. काल गणेशचा चेहरा मला अगदी बघवला नाही रे, त्याच्यासाठी केलं मी हे सगळं. चला गणेशच्या नावाने आपण सगळे मजा करू. गणपती बाप्पा मोर्या. चला अहिल्या. अगं काय कि तू अजून अशीच आहेस? अगं आवरणा पटापटा बाहेर वाट पाहतात लोक. आता एक कळत नाही हे गणपती प्रकरण मध्येच कुठून आलं. तुझा आता गणपती बद्दल काही प्रॉब्लेम आहे का? गणपती बद्दल नाही, गणपती येण्याबद्दल. हे बा आम्हालाही काल रात्रीच कळलेलं आहे, आता आवरणं पटापटा. अहो तुम्हाला काही तयारी करायची नसते? मला मला किती तयारी करायची आहे? साडी कोणती नेसू त्यावर दागिने आणि पार्लर मध्ये जायला मिळत नाही आता. अगं साधं बाहेर यायचंय गणपतीसाठी, फिल्मच्या ऑडिशनला नाही जायचंय कुठल्या तुला? धार्मिक कार्यासाठी जाताना जर का नीट नीटके गेले तर काही प्रॉब्लेम आहे का? आणि मी काही जानकी नाही गबाळ्यासारखं फिरायला. पुरे पुरे, एवढ्या वेळात 5 साड्या बदलून झाल्या असत्या तुझ्या. चल आता मी सांगू कुठली नाही. हा हे बघ, यातली नेस ना कुठली तरी आणि ये बाहेर पटकन. ये बाप्पा करा. बाप्पा कर बाप्पा. रे बाप्पा दादा करून दाखव रे आम्हाला. येत नाही बाप्पा. कोण आहे? गणपती बाप्पा आहे का? बाप्पा कर बाप्पा. जय बाप्पा कर. जय बाप्पा गणपती बाप्पा मोलया. वहिनी पोरगी लहान आहे हो, अजून बोलायला येत नाही म्हणून मी बोललो. वा 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 काय झकास केले डेकोरेशन. जानकी वहिनी अब तुमच्या हातामध्ये जादू आहे हो. माझ्या हातात नाही, गणेश आणि बाबा नद्यांच्या हातामध्ये जादू आहे, त्यांनी सजवलंय सगळं. अरे वा वा गण्या नावाला जागला किती तू गणेश. तू कधी आलास? हे काय आताच आलो मी. आणि हे पाहुणे कधीपासून यायला लागले आपल्या घरामध्ये? अरे बाबा जरा नीट बोल आणि 2 दिवस जरा नीट वाग. देवाला दाखवण्यापुरत तरी मी चांगलाच आहे, मी कुठं कधी वाईट वागतोय? आपल्या सवयींच्या बद्दल म्हणते मी. काळजी करू नका आत्याबाई, 2 दिवस एकदम अप टू डेट चांगलं वागणार. आणि हे काय तू एकटाच आलास? सुमित्राला नाही आणलंस बरोबर? वाटलंच मला प्रश्न कसा विचारला नाही. आणायला गेलो तो येणार नाही म्हणली. जमा आता रा बा, आमचे सासरेबू आहेत की नाही तीर्थयात्रेला गेले आहेत, ते तिथनं आल्या बिगर ही तर येणार नाही म्हणाली ती. आता तू अरे हां आत्याबाई तू तीर्थयात्रेला गेलती ना मग तिथं कुठे गंगेच्या नदी बिदीमध्ये बुडकी मारताना बघितलं की नाही म्हाताऱ्याला? तीर्थयात्रेला गेली असेल तर भेटणार ना. मारला टोमना मारला. एक संधी सोडत नाहीत वहिनी टोमना मारायची. मारा मारा समजाने मिळून स्वतः मारून मारून घायाळ करा. गरीब आहे ना स्वभावाने मी. परशू आत्ताच आलायस ना तर हात पाय तोंड धुवून घेतो. आलो आलो बाबा आलो आलो बापाला ओळखते. आचमन करा. श्री केशवाय नमः.
श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, द्रविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संघर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, धोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णपरमात्मने नमः। श्रीकुलदेवताभ्यो नमः इति अक्षतवः। प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं समर्पयामि, सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान्न समर्पयामि, नमस्करोमि। नमोऽस्वनन्दाय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते। एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः, अविघ्नमस्तु। म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः श्रुती श्रुती स्मृती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम श्री परमेश्वरो श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम अस्माकं अस्माकं सकुटुंबानां सकुटुंबानां सह सह परिवाराणां परिवाराणां द्वीपदो चंदनम समर्पयामे, श्री पार्थिव महागणपतये नमः। अलंकारार्थे अक्षतवः, अक्षतान् समर्पयामे, श्री ऋद्ध्यै नमः, सिद्ध्यै नमः, हरिद्रां कुंकुमं। वैनि हरद कुंकुवः। श्री पार्थिव सिद्धि विनायकाय नमः, हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामे, श्री पार्थिव महागणपतये नमः। मृदुकालोद्भव यथा प्राप्त पुष्पम समर्पयामे, श्री पार्थिव महागणपतये नमः। ईप्सितं मे वरन्देः परत्र च पराङ्गतिं, शर्कराखण्डखाद्यानि धिक्ष्णघृतानि च, आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। देवाला त्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमे ह्यचलाङ्कुरो, ईप्सितं मे वरन्देः परत्र च पराङ्गतिं, श्रीपार्थिव महागणपतये नमः। नैवेद्यार्थे यथा प्राप्त खाद्य नैवेद्यं समर्पयामे त्वं गृहाण। उत्तरापोषणौ समर्पयामि, हस्त प्रक्षालनौ समर्पयामि, मुख प्रक्षालनौ समर्पयामि, नमस्कार करायचा सकलो बजारार्थे, नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि। आरती करूया। कर्पूर गौरौ करुणावतारौ, संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तौ हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। सुखकर्ता धुहर्ता वार्ता विघ्नाचे, नुर्वे पूर्वे प्रेम कृपा च याचे, सर्वांगी सुन्दर उटिशेन्दुराचे, कंठे सळके माळ मुक्ता फळांचे,
जय देव जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पूर्ते जय देव जय देव रत्न खचित फरा तुज गौरी कुमरा चंदनाचे ऊटी कुमकुम केशरा हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा ऋण सुनते नो पूरे चरणे घागरिया जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पूर्ते जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरल सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर बंधना जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पूर्ते जय देव घालीन लोटांगण बंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजन भावे ओवाळिन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधो श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हर हर कृष्ण राधा कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानस्य चन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः श्रीपार्थिव महागणपतये नमः।